पारंपरिक पदार्थामध्ये आज आपण कुकरमध्ये झटपट व्हेज बिर्याणी कशी करायची ते पाहणार आहोत. अगदी घरातील साहित्यात आपण ही व्हेज बिर्याणी करणार आहोत. यासाठी बासमती तांदूळ घेतला आहे आणि 1.5 वाटे तांदूळ घेऊन तो अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतला आहे. त्यानंतर घरातल्याच भाज्या म्हणजे गाजर आहे, मटर आहे, फ्लॉवर आहे आणि बटाटा आहे, ह्या सर्व भाज्या बारीक चिरून घेतल्यात आणि त्या भाज्यांचा वापर मी ह्या बिर्याणीमध्ये करणार आहे. ही बिर्याणी अगदी म्हणजे मोकळी पण नाही आणि एकदम मऊ पण नाही, घरातील सर्व माणसांना खाता येईल अशा पद्धतीने आपण करणार आहोत. तर या भाज्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि आता आपण आपल्या बिर्याणीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणार आहे 1 मध्यम आकाराचा कांदा मोठा म्हणजे घेतला आहे तो उभा चिरून घेतला आहे, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले, शेंगदाणे घेतलेत, थोडेसे काजू, हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर. आता आपण तेल गरम करूया. तेल गरम झाल्यानंतर आपण त्याची फोडणी करून घेणार आहोत. मी बनवलेली ही व्हेज बिर्याणी नक्की करून पहा. मोहरी घातली आहे, मोहरी चांगली तडतडली, आता जिरं घालूया. जिरं नेहमी मोहरी तडतडल्यावरच घालायचं आहे आणि ही ना तमालपत्राची पानं घरी सुकवलेली आहेत ती पानं घातलीत आणि हा उभा चिरलेला कांदा घातला आहे. 1 हिरवी मिरची घातली आहे, तिचे 2 तुकडे केलेत. आता हा कांदा चांगला गुलाबी रंगावर आपण ह्याच्यामध्ये तेलात परतून घेणार आहोत. आयत्या वेळी जेवायला काय बनवायचं असा प्रश्न पडला ना की ही व्हेज बिर्याणी अगदी मस्त छान चवीला पण खूप सुरेख लागते. आलं लसूणची पेस्ट घातली, आलं लसूणची पेस्ट चांगली परतून घेऊया. मी बनवलेली ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक शेअर करा. नवीन असाल चॅनलवर माझ्या तर सबस्क्राईब करा. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरले होते ते फोडणीमध्ये घातलेत. टोमॅटो चांगला शिजवून घेऊया आपण. मी ना या बिर्याणीमध्ये दही नाही घातलं आहे. आता शेंगदाणे घातलेत, शेंगदाणे ऐच्छिक आहेत, तुम्हाला हवे तर घाला किंवा तुम्ही स्किप करू शकता. आणि काजू घातलेत. मी काजू आधी तळून नाही घेतलेत, डायरेक्ट फोडणीमध्येच घातलेत. फोडणीमध्ये घातल्यानंतर पण ते छान शिजतात कारण आपण हे कुकरला बिर्याणी करतो आहे ना. आणि आता आपण कोथिंबीर घालूया. तर कोथिंबीर फोडणीमध्येच घालायची जेणेकरून तिचा वास सगळ्या बिर्याणीला अगदी छान येतो. आता कोथिंबीर चांगली परतून घेते. आता आपण आपले सुके मसाले घासले. 1/2 टीस्पून हळद घातली, 1 मोठा चमचा भरून लाल तिखट म्हणजे आमचा घरगुती आगरी मसाला घातला, याच्यामध्ये गरम मसाला पण मिक्स असतो. त्याच्यानंतर 1/2 चमचा शाही बिर्याणी मसाला घातला आहे, म्हणून मी खडे मसाले नव्हते घातले कारण मी शाही बिर्याणी मसाला घालणार होते. 1/2 चमचा गरम मसाला जो घरी बनवलेला आहे. नंतर 1/2 चमचा धणे जिरे पावडर घातली. आता हे सर्व सुके मसाले चांगले तेल सुटेपर्यंत आपण फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. आता या आपल्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये घालूया. तुम्ही याच्यामध्ये फरसबी पण घालू शकता किंवा तोंडली घालू शकता, तुम्हाला जसं आवडतील तशा भाज्या घाला. आता मला घरामध्ये ज्या अवेलेबल होत्या त्या मी भाज्या वापरल्या. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता या भाज्या या मसाल्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्यात. त्याला सगळीकडून तो मसाला कोट झाला पाहिजे. ही प्रोसेस आपण मंद गॅसवर करायची म्हणजे आपले मसाले करपत नाही. आणि आता या भाज्यांना बघा पाणी सुटलं आहे मीठ घातल्यामुळे. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये तांदूळ घालूया. तांदूळ आपला चांगला फुलला आहे, 1/2 तास पाण्यामध्ये भिजत घातला होता तो. आता तांदूळ चांगला हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे, मोडायला नको तो. तांदूळ भातामध्ये भाज्यांमध्ये चांगला परतलाय, बघा कलर पण छान आलाय. आता आपण याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालूया. जेवढा तांदूळ घेतला ना त्याच्याबरोबर दुप्पट पाणी घालायचं. मी 1.5 वाटे तांदूळ घेतलेला, मग त्याला मी 3 वाट्या भरून पाणी गरम केलं होतं आणि ते घातलं. आता सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दही न घालता मी इथे टोमॅटोचा वापर केला आहे.
आता कुकरला मध्यम आचेवर 3 शिट्या काढून घ्यायच्या. पूर्ण आचेवर नको, मध्यम आचेवर 3 शिट्या काढून झाल्यात, कुकर गार झाला आहे माझा. आता आपण उघडून बघूया झाकण. बघा, आपली बिर्याणी अगदी छानपैकी शिजली आहे, सगळीकडून अगदी सुरेख रंग तिला आला आहे. आणि मी तुम्हाला दाखवते, एकदम फळफळीत मोकळाही भात नाही आहे आणि एकदम चिकटही नाही, अगदी छान असा भात आपला ग्रेव्ही झाली आहे, म्हणजे ग्रेव्ही पद्धतीने बिर्याणी झाली आहे. आत्ता 2 चमचे साजूक तूप घेतलं आहे आणि या साजूक तुपाची वरून फोडणी आपण घालणार आहोत. तूप चांगलं तापलं आहे, आता त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालते. मोहरी छान तडतडली. आता सुक्या मिरचीचे 2 सुक्या मिरच्या त्याचे तुकडे केलेत, 4 तुकडे मधून करून, आणि त्या मिरच्या घातल्यात. आणि आत्ता काय केलं, मी या बिर्याणीला चमच्याच्या मागच्या टोकाने असे होल तयार केलेत आणि आता ह्याच्यावरही फोडणी छानपैकी पसरवून घ्यायची. आता होल केल्यामुळे काय होतं, ही फोडणी आतपर्यंत जाते आणि तुपाचा मस्त वास बिर्याणीला लागतो. आता आपली बिर्याणी तयार आहे, खूप छान दिसते. आता ही आपण लिंब आणि घरी बनवलेलं मिक्स लोणचं आहे, कैरी आंबा गाजरचं, त्या लोणच्यासोबत सर्व करणार आहोत. नक्की करून बघा कुकरमध्ये झटपट वेज बिर्याणी.